ही सिनेमॅटिक लिबर्टी मनोरंजनासाठी असावी ती इतिहासाची शेडछाड करणारी नसावी सर्व बातम्यांचे लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बातम्यांचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मुळात या दोन गोष्टींना आपण थोडंसं वेगळं केलं पाहिजे एक म्हणजे कलाकृती बंद छत्रपती शिवाजी महाराजांवर वारंवार कलाकृती या आल्या पाहिजेत पण त्याचवेळी प्रत्येक मेकरची प्रत्येक निर्मात्याची अभिनेत्याची ही जबाबदारी आहे की छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची अस्मिता आहेत आणि आज वाचन संस्कृती कमी होत असल्यामुळे उद्या दृकश्राव्य माध्यमातून जो इतिहास मांडला जाणार आहे हा चिरकाल टिकणार आहे त्यामुळे आपण केवळ चित्रपट निर्माते केवळ चित्रपट दिग्दर्शक केवळ अभिनेते राहत नाही तर आपण आपल्या गौरवशाली इतिहासाचे ब्रँड अँबॅसेडर असतो आणि या भावनेतून जर मला वाटतं चित्रपट बनले तर आकारण या वादाच्या मुद्द्यांना नक्कीच आळा घालता येईल आणि दुसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे की त्यासाठी लागणारी जी संपूर्ण तयारी आहे इतिहास संशोधकांनी एवढं काम करून ठेवलं आहे इतिहास अभ्यासकांनी एवढं काम करून ठेवलेलं आहे यातून सर्वमान्य किंवा एक सामायिक बिंदू शोधून त्यावर इतिहासाची निर्मिती केली गेली लि पाहिजे सिनेमॅटिक लिबर्टी ही सिनेमॅटिक लिबर्टी मनोरंजनासाठी असावी ती इतिहासाची शेडछाड करणारी नसावी याचं भान प्रत्येक मेकनं ठेवलं पाहिजे आणि सेन्सॉर बोर्डानं सुद्धा त्या संदर्भात कठोर पावलं उचलली पाहिजे आणि सॉरी हे जाणून बाते चित्रपट निर्मात्यांच्या बाबतीत जाणून बुजून सांगता येत नाही पण नक्कीच राजकीय क्षेत्रामध्ये जी सातत्यानं विधानं केली जातात ही महाराष्ट्रासमोरचे नेमक्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी तर केली जात नाहीत ना अशी शंका यायला नक्कीच वाव आहे कारण माणूस एकदा चुकतो दोनदा चुकतो वारंवार जेव्हा त्या गोष्टी होतात तेव्हा खरोखर मूळ प्रश्नांपासून कुठेतरी डेव्हिएट करण्याच्या दृष्टीनं ही विधानं केली जात आहेत का की यांना इतिहासाची जाणच नाही यांना इतिहासाचं भान नाही या गोष्टींचा प्रश्न पडतो आणि जर ही इतिहासाची जाण आणि भान नसेल तर ते करून देण्याचं काम शिवभक्त नक्की करू शकतात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका